चिकन बघून खाण्याचा मोह काही आवरत नाही, या चिकन मिसळला काही तोड नाही। नमस्कार, मी कौशली, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरी मध्ये। आणि आज आम्ही ज्या ठिकाणी आलोय तिथे एक वेगळी डिश मिळते आणि ती खाण्यासाठी आम्ही इथे खास आलोय। पण नेहमीच आपण चिकन म्हटलं की आपण त्याचं बिर्याणी बनवतो किंवा रस्सा सुकं चिकन असं काही बनवत असतो। आणि आज जो चिकनचा प्रकार आहे तो थोडा काहीतरी वेगळा आहे। पण त्याआधी सांगते की आपण मिसळ म्हटलं की नेहमी आपण मटकीची मिसळ किंवा वाटाण्याची मिसळ खातो, पण आज इथे आलो तिथे आम्ही खाणार आहे चिकन मिसळ। हो, आम्ही चिकन मिसळ खाणार आहे, पण ही नेमकी काय आहे, कशी बनवली जाते आणि याचं काय वेगळे पण ते जाणून घ्यायला आम्ही इथे। आणि या उसळीची चव सांगायला आलो आम्ही हॉटेल मराठा झटका इथे। तर चला आज जाऊया, कसं आहे हॉटेल ते बघूया, कारण की ह्याची पहिली ब्रांच आहे ती लोणावळामध्ये आणि तिसरी ब्रांच आहे ती उल्वेमध्ये। तर आम्ही उल्व्याच्या ब्रांचमध्ये आलो, तर चला आज जाऊया कसं सर्व करतात ते बघूया आणि ह्याची काय टेस्ट ती चालू। आणि जर तुम्ही वारली पेंटिंग बघितलं तर आपण गावच्याच ठिकाणी उभ्या बघतो आणि लाल मातीचं सारून त्याच्यावरती पांढरा जो गेरू असतो त्यांनी आपण हे करतो। पण इथे भिंतीवर करण्यात आले, म्हणजे पूर्णपणे ही असं लुक दिले की आपण एखाद्या गावी झालं आणि तुम्ही गावीने मिसळीचा आस्वाद घेतात। तर हे बघून खूप छान वाटते, कारण का वारली पेंटिंग म्हटलं की आपण त्याचं नेहमी शोपीस असं बघत असतो, पण भिंतीवर चित्र काढणं आणि त्याचं एक म्हणतो ना गावरान फील येणं एका हॉटेलला ही खूप मोठी गोष्ट आहे। तर चला आपण असं वारली पेंटिंग आणि गावचा फील घेऊन मिसळची चव चाखतो। आणि जर तुम्ही माझ्या हातात मेन्यू कार्ड बघितलं तर मेन्यू कार्डवर सुद्धा वारली पेंटिंग काढण्यात आली, त्यामुळे खूप मस्त वाटते। आणि इथे चिकन बरोबर वेज मिसळ देखील मिळते, पण जर इकडची स्पेशालिटी चिकन मिसळ आहे तर आपण टेस्ट खाऊया। आणि त्याच्यानंतर सोलकढी आहे, चहा आहे, कॉफी आहे, असे अनेक पदार्थ मिळतात। पण आता न वेळ घालवलं तर काय आहे चिकन मिसळ आणि कसं असणार आहे ते बघायची उत्सुकता आहे। तर चला मी ऑर्डर करते। चिकनची तरी तुम्ही बघितलं तर एकदम झणझणीत अशी दिसते, आता खाल्ल्यावर बघू। त्याच्यानंतर हा चिकनचा खिमा, पण खिमा दिला आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी फरसाणसुद्धा दिले, खूप वेगळं आहे। म्हणजे चिकन बरोबर फरसाण काय कॉम्बिनेशन लागेल खाल्ल्यावरच कळेल। त्याच्यानंतर त्यांनी इथे कांदा, लिंबू, टमाटो दिला आहे, मिरचीचा ठेचा देखील दिला आहे, कसा लागतो माहिती नाही। तर आता चला सुरुवात करूया, आणि सगळ्यात म्हणजे उकडलेला अंडा, तो चला सुरुवात करूया। हा खिमा टाकून ॲक्च्युली खायची इकडची पद्धत आहे। तो लेट्स सी आणि बघितलं तर फरसाण वेज मिसळ नेहमीच खातो, पण चिकन मिसळ कशी लागते विथ फरसाण बघूया। ठसका लागतोय का, जसं हॉटेलचं नाव झटका आहे तसा झटका लागतोय का। वा, जबरदस्त, मला तर एवढं तिखट चालतं, त्यामुळे क्या बात आहे। मिसळ आणि फरसाणचं कॉम्बिनेशन नेहमीच खातो, पण मिसळ बरोबर चिकन मिसळ बरोबर फरसाण हे काहीतरी वेगळं लागतं आहे, छान लागतं आहे। आणि चला सुरुवात तर केली होती, आता खिमा पण खाऊन बघते कसा आहे। जबरदस्त, नेहमी आपण वेग जेव्हा खातो मिसळ तेव्हा त्याच्यावर आपल्याला पोहे किंवा मटकी देण्यात येते, इथे खिमा दिला खूप वेगळं लागतं आहे। आणि जसं नाव आहे त्याला एकदम साधेच आहे चिकन मिसळ, पहिल्यांदा काहीतरी वेगळं आलंय खरा ठसका येतो, कारण का तुम्ही याची तरीच बघितली तर एकदम लाल भडक आहे, त्यामुळे ठसका लागणे साजिक आहे। मी तर आता हे संपवते, कशी सर्व केली तर तुम्ही बघून या। घरी जेव्हा चिकन करतं तेव्हा भाकरी किंवा चपाती खाल्ली जाते, पण
आगरी लोकांमध्ये शक्यतो चिकन पाव खूप खाल्लं जातं, त्यामुळे मला वाटतं हे कॉम्बिनेशन एकदम सूट होते, त्यामुळे चिकन किमा पाव आणि चिकन मिसळ लाजवाब आणि झणझणीत तर आहेतच. एकटं कोणी आरामात खाऊ शकतं, एवढं पण काय हेवी नाही आहे, त्यामुळे कोणी खाऊ शकतं. पण खाताना घाम सुटलं तुम्ही बघितलं तर, कारण का जेव्हा आपल्याला झणझणीत आणि असं ठसकेदार लागतं तेव्हा घाम सुटतोच. माझे तरी झटकेदार मिसळ खाऊन झाले, तुम्ही देखील नक्की कधीतरी या. उलव्या इथे यायचं, संपूर्ण ॲड्रेस आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. कशी आहे चिकन मिसळ, कारण की काहीतरी वेगळं आहे, कधी कोणी खाल्लं असेल तर नक्की या इथे. आणि तुम्हाला कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंट्समधून सांगा. त्यामुळे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.